हा जो संकल्प आहे आणि जी केलेली कामं आहे ही कामे आम्ही प्रत्येक मोर्चा 5,000 घरी एका विधानसभेत जाणार, 7 मोर्चे 5,000 घरी जाणार. ही समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवावी याकरता आमच्या सर्व आघाड्यांनी या बैठकीची योजना तयार केली आहे. आम्ही पक्ष संघटनेचा दौरा करतोय, अजितदादाही करतात आहे, पण महायुतीच्या संपूर्ण राज्यामध्ये 14 जानेवारीला मेळावे आहेत, त्या मेळाव्याची योजना तयार झाली आहे. बोला सर. उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे ज्या 7 महत्वाच्या आघाड्या आहेत, महिला मोर्चा, युवा मोर्चा, मागासवर्गीय मोर्चा, आदिवासी मोर्चा, अल्पसंख्याक मुस्लिम मोर्चा, किसान मोर्चा, या बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये 5,000 घरी प्रवास करण्याची योजना तयार करण्यात आली. मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनी 10 वर्षामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाकरता, मध्यमवर्गीयांच्या कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता जी कामं केलीत, राष्ट्राला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता ज्या ज्या पद्धतीने G20 ते जगामध्ये भारताला पाचवी आर्थिक महासत्ता करण्याकरता आणि पुढच्या काळामध्ये जो संकल्प केला जगातला सर्वोत्तम भारत, हा जो संकल्प आहे आणि जी केलेली कामं आहे ही कामे आम्ही प्रत्येक मोर्चा 5,000 घरी एका विधानसभेत जाणार, 7 मोर्चे 5,000 घरी जाणार एका विधानसभेत, आणि घरपर्यंत मोदीजींच्या संपूर्ण योजना ज्या मिळाल्यात लोकांना त्या सुरळीत ऐकायला, ज्या मिळाल्याच नाही आहे त्या मिळवून देण्याची योजना आम्ही तयार केली आहे. महिला मोर्चांनी मकर संक्रांतीला विकासाचं वाहन महिला मोर्चा करणार आहे. युवा मोर्चा नमो चषक करताय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेतल्या 30-40 हजार युवकांना नमो चषकच्या माध्यमातून मैदानी खेळ खेळण्याकरता आम्ही नमो चषक करतो आहे. असे अनेक कार्यक्रम ठरले आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आजची बैठक ही समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवावी याकरता आमच्या सर्व आघाड्यांनी या बैठकीची योजना तयार केली आहे. मी या बैठकीबद्दल बोलतो आहे, ही बैठक मोदीजींच्या नेतृत्वातल्या संपूर्ण विकास कामे, शेवटी आमचे संस्कार आहेत, मतं घेतली आहेत, तर मतं हे 5 वर्षात ज्या उद्दिष्ट पूर्तीकरता जनतेने मतं दिली होती ती कामं करून आम्ही पुन्हा जनतेसमोर जातो आहे. आमचे संस्कार आहे की मताचं कर्ज हे जनतेला काम करून त्या ठिकाणी परत करण्याचा प्रयत्न करणे. आम्ही हा दावा नाही करत नाही आहे की सारंच बदललं, पण ज्या पद्धतीने मोदीजींनी देश बदलला त्या साऱ्या योजना आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातो आहे. तुम्ही काळाराम मंदिरात जाणार आहात, यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की मी 22 तारखेला काळाराम मंदिरात जाणार आहे, काय सांगा तुम्ही? मी उद्या नाशिकमध्ये एका प्रवासामध्ये जातो आहे. आमच्या सुपर वॉरियर्स जे आम्ही त्या ठिकाणी लोकसभेत 600 कार्यकर्ते नेमले आहेत त्यांचंही एक बैठक आहे, पण मी हे ठरवलं आहे की बैठकीपूर्वी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणे, आरती करणे आणि त्या ठिकाणी 22 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या 22 तारखेच्या अयोध्येच्या अवधपुरीच्या कार्यक्रमा तर होणारच आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे धार्मिक स्थळ आहे, रामटेक आहे आमच्या नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुढील जागा आहे, काळाराम मंदिर आहे,
अशा ठिकाणी आपणही जाऊन पूजा केली पाहिजे, आपणही त्या ठिकाणी पूजा अर्चना केली पाहिजे या भावनेने मी जातो आहे। हा काही काळाराम मंदिरात जाण्याचा काही राजकीय प्रवास नाही आहे, दर्शनाला जातो आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ज्या लोकसभा आहेत त्या लोकसभामध्ये पक्ष संघटनेचा दौरा केला आहे त्यांच्या, आणि तो दौरा केलाच पाहिजे पक्ष संघटनेचा। आम्ही पक्ष संघटनेचा दौरा करतो आहे, अजितदादाही करतात आहे, पण महायुतीच्या संपूर्ण राज्यामध्ये 14 जानेवारीला मेळावे आहेत, त्या मेळाव्याची योजना तयार झाली आहे। आपापल्या पक्षाचं काम वाढवताना महायुती मजबूत ठेवणे हे आमचा विचार आहे, आणि त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीच्या उमेदवाराला सर्वच पक्षाचे मतं मिळतील याकरता आपापला पक्ष वाढवून शेवटी एकत्र काय आहे तर मोदीजीच्या नेतृत्वात जेव्हा निवडणुका होती लोकसभेच्या, आपापला पक्ष वाढवून जी काही आमची भौगोलिक आणि सामाजिक पक्षाची वाढ होणार आहे या वाढीचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वांना होणार आहे। आणि आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेवर, महाराष्ट्राच्या जनतेवर आमचा विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता ही आमचे महायुतीचे खासदार निवडून देईल, आणि याकरता मुख्यमंत्री प्रवास करत आहे, अजितदादा प्रवास करत आहे, देवेंद्रजी एक यात्रा काढणार आहे, त्यामुळं हा सर्व जो यात्रा आहे जो प्रवास आहे हा मोदीजीच्या नेतृत्वातल्या जगातल्या सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आहे। मला वाटतं नितेश राणे आणि देवेंद्रजी दखल घेतली नितेश राणे उद्या उत्तर देतील।